सीमा पार, पहिला चेंडू स्क्वेअर तर दुसरा चेंडू लगेचच बाउंड्री लाईनच्या बाहेर, फोर रन चौकार, धाव संख्या धाव फलकावरती पाच, एक चेंडू आतापर्यंत झाला, धावा धाव फलकावरती पाच बनल्यात, सुरुवात झाली पाठलाग करायला आणि ज्या आक्रमक रूपाची गरज ती सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती पाच, पुन्हा एकदा अमित पॉलिंग मार्कवरती सज्ज होईल, स्ट्राईकवरती इथे मात्र अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, धाव संख्या धाव फलकावरती सहा, एक चेंडू आतापर्यंत झाला, धावा धाव फलकावरती सहा बनलात, गोलंदाज अमित पुन्हा एकदा सज्ज होईल, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, एकदा इथून मात्र मिळेल, एकने धावफल पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सात, दोन चेंडू आतापर्यंत झालेत, स्ट्राईक वरती येतो फलंदाज पिंटू, इथे मात्र फलंदाज होईल बाद, पहिली विकेट मिळत असताना गोलंदाज अमितला. पुढील सामन्यासाठी देवा काजी याने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, कृपया नोंद घ्या. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सात, तीन चेंडू आतापर्यंत झाले, जी लाईन लेंथ हवी होती अमितला ती मात्र मिळाली, रिदम मिळाला, रिदम पकडल्यानंतर चांगली गोलंदाजी विकेट देखील त्याला मिळाली आणि धावा धाव फलकावरती आपण पाहत होतो म्हणजे सात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो सूरज, इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रोडक्शन तिथे मात्र आहे, एकदा इथं मात्र मेल, एकने धावफल पुढे सरकल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच आठ चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे चार, पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि डिसिजन घेतला देवा काळजी टीम ना तो म्हणजेच गोलंदाजी करण्याचा. इथे मात्र पुढे सहसा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, स्टेप आउट झाले होते फलंदाज त्यामुळे लगेचच लाईन बदलली, चेंडूने बॅटचा हलकासा संपर्क देखील झाला, धावा धाव फलकावरती नऊ, चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे पाच. इथं मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथं मात्र मेल, एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा ही धावसंख्या. धावसंख्या धाव फलकावरती दहा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून शिकण्यासाठी सबस्टिट्यूट प्लेयर मैदानामध्ये जाईल, बाजूला गर्दी करू नका, चला सबस्टिट्यूट प्लेयर, चला इथं मात्र आपण सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये जातो. पाच सकाळपासून आम्ही तिथे उपस्थित खेळतोय देखील, उन्हामध्ये जातो आणि त्यामुळेच सामना चालू करायचा, सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये जातो, काही नाही एक मॅचची रेस्ट ठीक आहे अमित, मॅच चालू करा, मॅच थांबवायचं नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दहा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपला स्पेल, आपला कोटा कम्प्लीट केला गोलंदाजाने आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर येतो सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये. आतमध्ये आपण पाहतो तो म्हणजेच अकरावा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये जातो. गोलंदाजी मार्कवरती ओमकार, पहिला चेंडू स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे, एकच धाव इथं मात्र मिळेल, एकने धावफल पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अकरा. पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं, बॅट अँड पॅडमध्ये होता, मोठ्या फटक्यांपासून फार दूर ठेवला बॅटिंग करत असताना. आपण जर पाहिलं तर उमसाई क्रिकेट क्लब या संघाला स्ट्राईकवरती आता मात्र फलंदाज पाहतो तो म्हणजे शुभम,
इथे मात्र पासिंग द व्हाइट बॉल। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर अध्यक्ष सन्माननीय मंदाताई पटेल यांचा आगमन झालेला आहे। जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर अध्यक्ष सन्माननीय मंदाताई पटेल आणि सर्व सहकारी महिला सेना यांचे या ठिकाणी उपस्थित झाले, धन्यवाद। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13। इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू प्रचंड वेगाने मागे जातो, सतीश तिथे मात्र प्रयत्न करेल पण चेंडू सीमा पार, धावा 4, लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा आपण पाहतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 घरामध्ये। शुभमकडे क्षमता, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात हे त्याने सिद्ध केलंय कालच्या दिवसामध्ये आणि त्याच्याकडेहूनच अपेक्षा असतील, कारण की 40 धावांचं लक्ष एक अंडरम क्रिकेटचा मी म्हणेन दादा संघ त्याच्यासमोर 40 धावा इथं मात्र बनवण्यासाठी शुभमला आक्रमक रूप धारण करावा लागेल, जो कालचा दिवस अक्षरशः त्यांनी गाजवला, धुमाकू गाजवला होता अक्षरशः मैदानामध्ये। तो स्ट्राईकवरती शुभम स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा इथून मात्र कम्प्लीट, 2 ने धावलं, पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 19। 3 चेंडू आतापर्यंत झाले धावा धावफलकावरती, 19 आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा ओंकार सज्ज होईल, पहिल्या षटकात 10 धावा होता, आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओंकारनं, जो कालपर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत होता। राऊंड विकेट, गोलंदाज ओंकार पुन्हा एकदा सज्ज होईल, स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज शुभम, स्वच्छ हिट करण्याचा प्रयत्न, प्रोडक्शन तिथे मात्र आहे, कुणाल उचलून फेकी करेल तोपर्यंत एकच धाव इथं मात्र मिळेल, एकने धावलं, पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20 ही धावसंख्या, चेंडू आतापर्यंत झाले ते 4, अजूनही जिंकण्यासाठी 20 धावायची गरज, आताच 20 धावा बनवण्यासाठी 10 चेंडूंचा वेळ घेतला, अजून 8 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्यात। इथं मात्र स्ट्रेट पॅटर्न जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ सीमा पार जाईल, धावा मिळतील 4, येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 24, चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5, धावा धावफलकावरती 24, अजून जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज, मॅच ऑन। अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि धावा धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजे 24 धावा, गोलंदाज ओंकार इथं मात्र जबरदस्त 8 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, बॉल शेवटच्या चेंडूवरती थोडस फ्रस्ट्रेट होताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण की ओंकार चांगला गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट 14 धावा या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, अगदी महत्वाच्या मॅच मध्ये 14 धावा त्याने खर्च केला। संघाची धावसंख्या आपण पाहतो 24, जिंकण्यासाठी 6 चेंडू 16 ची गरज, 6 चेंडूमध्ये 16 धावा इथून मात्र बनवायच्यात, आपण जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये एकही विकेट गेली नाही आहे त्यामुळे 16 धावा इथून मात्र कंपल्सरी करायच्यात, कारण की दुसऱ्या डावामध्ये एक विकेट गेली आहे। 6-16 समीकरण गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो, गोलंदाज करण सहा-16 गरज, स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो शुभम, नॉन स्ट्राइकिंग वरती नुकताच जज बॅटमधून दादाजाचा चौकार आला, धावसंख्या धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळतं, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। गोलंदाजी मार्गवरती करण गवण, हॅलो हरिओम बोला सर, राऊंड द विकेट, पहिला चेंडू वरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावी तो मात्र मेल, फटका जबरदस्त होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं,
धावा मिळते ती फक्त एक, एक ने धावा पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात तर म्हणजे 25. राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सजवेल, स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो सूरज, जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे म्हणजे 5. इथं मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर आतमध्ये येतो, सरळ यष्टांवरून चेंडू आला आणि त्यामुळेच इथं मात्र हा चेंडू डॉट बॉल. इथं मात्र ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, मिळेल ती फक्त एक धाव, एक ने धाव आपल्याला पुढे सरकेल, धाव आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 26. जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावांची गरज, 3-14 ची गरज. तीन चेंडू 14 धावांची गरज आणि 14 धावा कंपल्सरी करायच्यात. फुल टॉस आणि फलंदाज होईल बाद, मिळाली विकेट गोलंदाज करणला. आता मात्र समीकरण झालं, 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती करण, इथे मात्र पुढे सहसा स्विप करण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं यष्टी रक्षण आपण पाहिलं परागचं, स्विफ हँड्स यष्टांच्या मागे. जसा चेंडू हातामध्ये आला तसाच यष्टी सरळ उडवली आणि फलंदाज इथे मात्र होतो बाद. विकेट मिळाली आहे, काय गोलंदाजी करतोय करण. 6 चेंडू 16 ची गरज असताना आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या तर म्हणजेच 2 आणि चेंडू झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 5. अजूनही 1 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आणि गोलंदाज आपण पाहतो हॅट्रिकची संधी असेल. इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मॅच झाली फिनिश आणि सामना इथे मात्र जिंकला आहे तो म्हणजेच अद्वैत रॉकर्स या संघानं. चला पुढील सामना चालू करायचा आहे, ताबडतोब सुपर 6 मध्ये काय थरार असतो ते आता आपण पाहिलात. आता या पुढील सामना अष्टविनायक वर्सेस देवा काळजी. देवा काळजी क्रिकेट संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणून करण. कृपया करण यांना विनंती की त्यांनी मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी केली होती, त्यांनी जबरदस्त गोलंदाजी. चला चला लवकर चला, खूपच वेळ होतोय. या अगोदरच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार आपण देण्यासाठी विनंती करतो. आमच्या महिला शहर अध्यक्षा सन्माननीय मंदाताई पाटील यांना विनंती करतो, कृपया आपण सामनावीर या पुरस्कार त्याच्याबरोबर
मी सरोज ताईंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर अध्यक्ष सौभाग्यवती मंदाताई सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर दिला जातोय। देवा काजी आपला 11 खेळाडू पाठवायचा आहे, नाहीतर 2 रन्सच्या पेनल्टीला सामोरे जावं लागेल। त्याचबरोबर 40 प्लसचे देवीच्या वाड्यातील आमचे सहकारी राजू मात्रे यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत। मी कदम भोईर यांना विनंती करतो की राजू मात्रे याचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे। आमचे 40 प्लसचे सहकारी राजू मात्रे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत। आमचे विभाग अध्यक्ष सन्माननीय कदमजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण देत आहोत। सचिन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतात ते सचिन देवा काजी क्रिकेट संघाचे गोलंदाज। अष्टविनायकचे आघाडीचे फलंदाज आकाश आणि ओमकार। या ठिकाणी राजू मात्रे यांचा सन्मान होत आहे। पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका, या फटक्यावरती मात्र एकच धाव, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग। त्यानंतर एखादा नितीन भोईर खातं खोलतोय, मोठ्या गावामधील आमचे सर्वांचे लाडके नितीन भोईर यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत। मी कदम भोईर आणि रमा मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी नितीन भोईर यांचा सन्मान करायचा आहे। प्रत्येक सामन्यामध्ये ते आमच्या इथे उपस्थिती दाखवतात। प्रत्येक ओमकार धन्यवाद। ओमकार सुंदर असा फटका ओमकार यांच्या बॅट मधून आणि एकाच धावेवरती रोखतायत ओमकार यांना। या एकादवर संघाची धाव संख्या होते ती 3। पहिले षटक प्रगतीपथावर, स्ट्राइक वरती आहे ते आकाश आणि स्वरचेंडू म्हणून घोषित। सुंदर असा फटका आणि चौकार आकाशांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार। या 4 धावर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8, बिनबाद 8। अष्टविनायक साठी प्रत्येक चौकारासाठी वाडी ग्रुप कडून 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे। आकाश आणि सुंदर असा फटका, परंतु तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं ते आकाश यांना। सुंदर अशी फलंदाजी, आता स्ट्राईक वरती आले ते ओमकार। ओमकार आणि सुंदर असा चेंडू होता, परंतु एक धाव ओमकारांच्या खात्यामध्ये आणि एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होते ती 5 चेंडू झालेत। एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होते 10, बिनबाद 10। पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा तटून काढलेला चेंडू आणि या चेंडूवर मात्र एकच धाव मिळेल आणि एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होते ती 11। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 11। रोहन आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते रोहन आणि स्ट्राईक वरती आहेत आकाश। सुपर 6 मधील थरार रोहन जबरदस्त स्ट्रोक आणि तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु 4 धावेपासून काही रोखू शकले नाहीत
आकाशांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार रिव्हर्स स्वीपचा फटका आणि या फटक्यावरती मात्र त्यांना चार धावा मिळत आहेत. चार धावावर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. धुवाधार फलंदाजी करताय ते आकाश. आकाशांच्या बॅट मध्ये दोन चौकार निघालेत आणि या पंचांचा स्वैर चेंडू म्हणून इशारा येतोय आणि या एखादा वीर संघाची धाव संख्या होते ती 16. पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका. मागचा चौकार मारला होता त्याच ठिकाणी हा सुद्धा चौकार. चार धावीर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 20. आकाश यांच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार. आकाश यांच्या खात्यामध्ये 300 रुपये जमा झालेले आहेत. प्रत्येक चौकारासाठी ग्रुप वाढी करून 100 रुपयाचं पारितोषिक. धुवाधार फलंदाजी करतायत ते आकाश. पुढील चेंडू आणि सुंदर असा कट केलेला चेंडू आणि या चार धावा. आकाश यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. जबरदस्त बल्लेबाजी इथे करताय ते आकाश आणि आकाश यांच्या बॅट मधून निघालेला हा चौथा चौकार. या चार धावेवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ते 24. तीन चेंडू झाले. रोहन यांचा पुढील चेंडू आणि सुंदरसा फटका, गॅप मध्ये काढलेला फटका आणि या फटक्यावरती चार धाव वसूल करतायत ते आकाश. खरोखरच धावांचा पाऊस पडतायत अक्षरशः. पाच चौकार त्यांच्या बॅट मधून निघाले आहेत. जबरदस्त बल्लेबाजी, सुंदर फटका आणि या सुद्धा चार धावा. काय बल्लेबाजी करतायत, काय फलंदाजी करतायत ते आकाश. 6वा चौकार आणि 600 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. पाच चेंडू झाले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अक्षरशः आग उगतायत. आकाश सुंदर फटका आणि या सुद्धा फटक्यावरती चार धावा. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते खरोखरच. 6 चेंडू आणि 6 चौकार. काय जबरदस्त बल्लेबाजी, 6 चौकार. सहा चेंडू मध्ये 6 चौकार ठोकले आहेत. खरोखरच अभिनंदन करावं तेवढं थोडंच आकाशांचं. या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या आहेत. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे ते सचिन. संकेत, माफ करा संकेत. आणि स्ट्राईक वरती आहे ते ओंकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ते 36. ओंकार आणि सुंदर असा फटका ओंकारांच्या बॅटमधून. परत एक धावावरती समाधान मानावं लागते ते ओंकार यांना आणि एका धावावर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 37. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत आकाश. 7 चौकार मारले आहेत आतापर्यंत आकाशांनी. ओहो, पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि या फटक्यावरती मात्र एकच धाव. एका धावर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे ती 38. बिनबाद 38. काय फलंदाजी पाहायला मिळते आणि सुंदरसा फटका. आता मात्र ओंकार यांच्या बॅट मधून निघाला चौकार. या चौकाराबरोबर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे ती 42. ओमकार यांच्या खात्यामध्ये आता चौकार. पुढील चेंडू संकेत यांचा.
सुंदर झपटका आणि चौकार। आता ओमकार यांनी चौकार मारलाय, ओमकार यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार। या चौकाराबरोबर संघाची धाव संख्या होऊन जाते ती 46, बिनबाद 46। काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, रिव्हर्सलचा फटका आणि या फटक्यावरती मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका सावर समाधान मानावं लागतंय ते बाळा यांना, ओमकार उर्फ बाला। धावांचा अक्षरशः या दोघांनी पाऊस पाडलाय असंच म्हणावं लागेल। संकेत आणि क्लीन बोल्ड। आता मात्र सर्व प्रेक्षकांना, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कोणी जायचं नाहीये, कारण की लकी ड्रॉ याच्यानंतर ओपन करणार आहोत। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान, 48 धावांचं लक्ष। देवा काजी क्रिकेट संघासमोर 48 धावांचं आव्हान, 18 चेंडू आणि 48 धावा। पाहूया हे आव्हान त्याने पेलवत का, नको पहिली आई देवी बरोबर आहे, कसं आहे की कॉम्पिटिशन वाटली पाहिजे ती। देवा काळजी म्हणजे बॉलरची, बॅट्समनची, फिल्डरची कसोटी लागली। देवा काळजी क्रिकेट संघाचे आघाडीचे फलंदाज स्ट्राइक वरती आहेत ते, सगळे स्टार्ट टू एंड 3 ओव्हर कुठलीच नाही, महिलांची पण 3 ओव्हर नॉन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला आहे सचिन, स्ट्राइक वरती कोण बसले, संकेत अजून बसले नंतर लाईव्ह मध्ये बघा काय डान्स स्ट्राइक वर कोण 15 मिनिट नाचत होते ते, ओके स्ट्राइक वरती आहे संकेत, नॉन स्ट्राइक वरती आहे सचिन आलो होतील ते। वैयक्तिक पहिलं आणि संघात संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे ते राहुल, छोटू ना आपली छोटू आणि नोचा इशारा, अवांतर धावेने खातं खोलतंय संघाचं। वाडी ग्रुप कडून क्रिकेट विकेट हॅट्रिकला 500 रुपये इथे आलेले आहेत आणि व्हाईट चेंडूचा इशारा, राहुल वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतानी सुंदर असा चेंडू होता, संकेत यांना काही तो समजला नाही आणि हा निर्धाव चेंडू राहुल यांचा, राहुल यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका, या फटक्यावरती मात्र अंपायर यांचा इशारा येण्याचं बाकी आहे, एकच धाव या फटक्यावरती मात्र एकच धाव। काय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय इथे, आणि व्हाईटचा इशारा, एका अवांतर धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोचते ती 4 आणि उंचासा झेल आणि खरोखरच काय झेल पकडलाय आणि तो कोणी जीत भोईर यांनी सुंदर असा झेल पकडलाय। सुंदर अशी फिल्डिंग जीत भोईर यांची, अशा प्रकारे पहिला हादरा मिळतोय तो देवा काळजी या संघाला। सुंदर असा फटका आणि इथे सुंदर अशी फिल्डिंग,
परंतु दोन धावे पासून काही ते रोकू शकले नाहीत। या दोन धावेवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6। पहिला षटक प्रगतीपथावर। पुढील चेंडू राहुल यांचा आणि इथे सुंदर प्रकारे कट केलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते। राहुल यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू होता, धावचित करण्याचं इथे संधी होती परंतु ती गमावली आहे। दुसरा विकेट इथे मिळू शकला असता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 7। एक गडीबाद 7। बाला ओमकार ओमकार पाटणे ओमकार पाटण्याचा पहिला चेंडू आणि स्वर चेंडू म्हणून घोषित। या अवांतर धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8। एक गडीबाद 8 ही सुद्धा अवांतर धाव। दोन चेंडू वाईड फेकलेत ओमकारने आणि सुंदर असा फटका आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते। अवी यांना संघाची धाव संख्या होते 10। ओहो काय सुंदर असा चेंडू, बॅट्समन यांना काही खेळता आला नाही आणि या बाईच्या स्वरूपात एक धाव। एका धावेवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11। एक गडीबाद 11। ओमकार पाटणे आणि सुंदर असा फटका आणि हे 4 धावा। अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण सुशील यांचं। ओहो काय सुंदर असा गोलंदाजी करताय ते आणि इथे फलंदाज बाद होतोय। उत्कृष्ट चेंडू फेक ओमकार पाटणे सुंदर अशी गोलंदाजी करतायत आणि हा मात्र चेंडू पकडलाय सुशील यांनी। आणि हा चौकार सचिन यांच्या बॅट मधून निघालेला चौकार। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 21। 6 चेंडू फिरकीचा जादूगार येते पाटणे। हो हो काय सुंदर चेंडू पूर्णपणे फसलाय अंकेश पाटणे फिरकीचा जादूगार। अंकेश पाटण्याचा पुढील चेंडू सुंदर चेंडू आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज अंकेश पाटणे। सुंदर अशी गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळते। अंकेश पाटणे यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा अशा प्रकारे फलंदाज मात्र इथे बाद होतोय अंकेश यांच्या फिरकी समोर नेस्तनाभूत होताना दिसतोय तो देवा काजी क्रिकेट संघ। या अगोदर जे संघ विजयी झालेले आहेत त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया विकेट हॅट्रिकच्या उजव्या साइडला यायचं आहे। आई गावदेवी आणि
या अगोदरच्या दोन सामन्यांमध्ये जे संघ विजयी झाले त्या संघ नायकांनी कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. पुढील सामने हे पुढच्या चिठ्ठी काढून आपण सामने खेळवणार आहोत. पहिल्या चिठ्ठीला चला लवकर या पहिले दोन विजयी संघ. त्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या लाडक्या शहराध्यक्ष सन्माननीय मंदाताई सुभाष पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबर मी नीलिमाताईंना विनंती करतो. हॅलो 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 आकाश हॅलो 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 मी नीलिमाताई आणि सरोज वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या शहर अध्यक्ष सौ मंदाताई सुभाष पाटील यांचा सन्मान करायचा आहे. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच म्हणून आकाश मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आकाश आणि त्यांना वाडी ग्रुप कडून 700 रुपयाचं पारितोषिक 7 चौकार. त्यानंतर सहर सचिव कोमलताई पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. बालांसाठी 200 रुपये कोमलताई पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. हॅलो मी सरोज वहिनींना विनंती करतो की त्यांनी कृपया वालिपकर यांना विनंती आहे आमच्या विभागाध्यक्ष शहर सचिव सन्माननीय कोमलताई पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. हॅलो 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 3 चिठ्ठ्या ना 3 चिठ्ठ्या मॅन ऑफ द मॅच सामनावीर याचा सन्माननीय कामत साहेब यांना विनंती करतो की नाही कोमलताई यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचा सामनावीर किताब देऊन त्याला सन्मानित करायचा आहे. त्याला मध्ये ठेवा. वेल प्लेड अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आकाशला वाडी ग्रुप कडून 700 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ओमकार पाटणे याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. ओमकार पाटणे 200 रुपयाचं पारितोषिक हे वाडी ग्रुप कडून आलेलं आहे. या दोघांचंही मनापासून अभिनंदन आणि दोघांनाही शुभेच्छा. हॅलो आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. तिन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. एकच सिटी उचलायची आहे त्या संघाला मात्र सरळ मेगा फायनल मध्ये प्रवेश. महाराष्ट्र नवनिर्माण चषक 2024 आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय तो संघ आहे अष्टविनायक. आणि मॅच असेल ती म्हणजेच अद्वैत रॉकर्स आणि आई गावदेवी प्रसन्न देवी सबाडा या दोन टीम्स मध्ये. दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबतच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत. टॉस आपण करून घेऊयात. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत.
टॉस इथे मात्र झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजेच अद्भुत रॉकर्स संघाने. तो दोन्ही कॅप्टन्स आपण या सर्वप्रथम आपल्याला यावंच लागेल अन्यथा मॅचला सुरुवात होणार नाही अशी सूचना येते. या दोन्ही कॅप्टन्सला यावंच लागेल. पा माईक वर बोलणं गरजेचं कारण की तुम्ही तुमच्या खेळाबद्दल जर तुम्ही नाही बोलणार मग कोण बोलेल. येस टॉस जिंकला अद्वैत रॉकर्स संघाने आणि सेमी फायनलची मॅच आहे. सर्वप्रथम का म्हणशील सर्वकडे सगळ्या बाजूने आपण पाहतो चारीकडे बाजूने प्रेक्षक वर्ग मंचावरती देखील भरपूर प्रमाणात व्यासपीठावरती अनेक सारे पाहुणे उपस्थित आहेत. इतक्या सर्व प्रेक्षकांमध्ये खेळताना तुला कसं वाटतं? इकडे एवढे सर्व पब्लिक आले तर खेळायला खूप मजा वाटते आणि एवढा चांगला सपोर्ट पण भेटते आम्हाला इकडे. आणि का म्हणशील या खेळपट्टीवरती खेळताना सर्कलचे सामन्यात आणि प्रत्येक खेळाडू तुझ्या संघामध्ये जर पाहिला तर मग असे अमित थोडासा दुखापतग्रस्त झाला त्याला मात्र थोडस व्यत्यय आपण पाहिलं पण या क्रीडांगणावरती खेळताना आणि या विभागातील स्पर्धेबद्दल का म्हणशील? स्पर्धा तर खूप मस्तच आहे आणि सर्व यंगस्टर्सला पण चान्स भेटतंय. नवीन नवीन प्लेयर्स आपण बघतोय आणि सर्वांनी खूप मस्त सपोर्ट पण केले प्लेयर्सनी. येस हा होता कॅप्टन तो म्हणजेच अद्वैत रॉकर्स संघाचा. त्यानंतर आपण वळणार आहोत आईगावदेवी प्रसन्न देवीचा वाड्याचा कॅप्टन तो म्हणजेच सर्व होता. अक्षय तू आमच्या सोबतच का म्हणशील या आयोजनाबद्दल जी स्पर्धा विनामूल्य आपल्याला पाहायला मिळतं आपल्या विभागातील खेळाडूंना इथे मात्र संधी मिळते. चांगले खेळाडू इथूनच घडतात. अंडर क्रिकेट पासूनच प्रत्येक खेळाडूची सुरुवात होतं. तू काय म्हणशील? सर्वप्रथम तर आयोजन खूपच छान आहे आणि ही स्पर्धा फक्त वाड्यातल्या मुलांसाठी असते परंतु काही असे संघ आहेत जे वाड्यातल्या मुलांना संधी असून पण बाहेरची मुलं आणून खेळतात तर त्याने एक समजायला पाहिजे. आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म कोणतरी उभं करतोय त्याचा फायदा फक्त आपण घेतला पाहिजे. पण काय करतात इकडनं घे तिकडनं घे नंतर ऑब्जेक्शन पडलं की सांगतात ॲडजस्ट करा हे करा ते चुकीचं आहे. कोणतरी आपल्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म करतोय त्याचा फायदा फक्त आपण घेतला पाहिजे. आणि आयोजन दरवर्षीप्रमाणे खूपच छान आहे. यावर्षी दोन बसण्यासाठी स्टेज पण बनवलेले आहेत आणि एक सांगायचं झालं म्हणजे आमचा लगातार चौथा वर्ष आहे की आम्ही सुपर सिक्स मध्ये येते. चौथ्या वर्षामध्ये तू पोहोचला पण इथपर्यंत तुझी मेहनत आणि संपूर्ण संघाची साथ आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्याप्रमाणे तू उल्लेख केला विभागातील स्पर्धकच इथे खेळायला पाहिजेत पण ज्यावेळी तुझ्या संघाची बांधणी झाली आपण पाहतो आपल्या संघामध्ये सर्व ओरम क्रिकेटचेच खेळाडू आहेत. आपल्या गावातील जे खेळाडू खेळतात तेच मात्र खेळतात. पण तुला संघाची बांधणी करताना कोणती अडचण निर्माण झाली का? अडचण असं काय अडचण तर काय निर्माण नाही झाली परंतु या खेळाचा पण सराव लागतो तो आमच्याकडे नाहीये. आम्ही ओरम खेळतो आम्हाला ओरमचा सराव आहे. बॉक्सचा सराव हा वेगळ्या पद्धतीने होतो पण आम्ही एक क्रिकेट एक मजा म्हणून खेळतो मजेनेच जिंकतोय आतापर्यंत तरी. हा होता कॅप्टन तो म्हणजे आईगावदेवी प्रसन्न देवीचा पाडा संघाचा. वळूया सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सेमी फायनलला सुरुवात होईल. ऐकूयात व्हॉइस ऑफ मन्स आहे श्रीकांत वारंगे सर. यानंतर सन्माननीय सभागृहती स्मिता विवेक बनगे शहर संघटक यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी शिगवण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं श्रद्धाताई शिगवण या लवकर पाहुण्यांना आपल्या सामने बघायचे आहेत. आमच्याकडे जसं पूर्ण नाव आहे तसं बोलणार पहिल्यांदा ऐकलो असेल. दोघी पण एका आणि मी कुठे दोघी मी सारखेच एक किलो टाकायची एक किलो काढायची. त्यानंतर मी श्रद्धाताईंना विनंती करतो की प्रतिभाताई पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत त्यांचा या ठिकाणी सत्कार करतात. मी शिवंत मॅडमना विनंती करतो की त्यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान कराय. सन्माननीय प्रतिभाताई पाटील मी सायली बागवे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिभाताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यांना
शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर सन्माननीय सुनीता कदमताई यांचा सुद्धा या ठिकाणी सन्माननीय ममताताई आपटे यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. उपशहर अध्यक्षा मी कदम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. सामन्यामध्ये कोणत्याही व्यत्यय येता कामाने त्वरित सामना चालू करा. पंच त्यानंतर सन्माननीय मनालताई यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मनालताई यांचा सन्मान करतील सन्माननीय माजी नगरसेवका सरोज वहिनी यांनाच विनंती करतो की त्यांनी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कृपया बॉलर्स अमित आम्हाला सूचना आलेली आहे की त्यांनी ताबडतोब आपलं डॉक्टरांची चिठ्ठी चिकित्सा करायची आहे. त्यानंतर सन्माननीय मेघाताई चोरगे यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. शाखाध्यक्ष मेघाताई चोरगे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मी बागव मॅडम आणि सरोज वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पुरुष गटांतील धन्यवाद सर्व पाहुण्यांचे खरोखर मनापासून आभार. पुन्हा एकदा जाऊया कॉम्प्युटर बॉक्स. मयूर यस सर थँक्यू. पुरुष गटातील अंतिम विजेता संघ अर्थातच कॉम्प्युटर बॉक्स थोडासा वेळ द्या. मयूरला विनंती आहे. आपण जो या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी या ठिकाणी जो या ठिकाणी बॉक्स ठेवलेला आहे तो बॉक्स म्हणजे लकी ड्रॉ बॉक्स आणि तो लकी ड्रॉ बॉक्स आपण या ठिकाणी आता ओपन करत तुमच्या सर्वांच्या देखत तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर लकी ड्रॉ साठी मी विनंती करतो. सन्माननीय मंदताई सुभाष पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया ताई आपण यातल्या चिठ्ठी काढायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल त्याला एक आकर्षक बक्षीस दिलं जाईल. खेळ चालू असू देत आपण तोपर्यंत एक बॉक्स पहिला जो नाव आलेला आहे तो चिराग मनोज पेडणेकर राहुल नगर उपस्थित आहे का. चिराग पेडणेकर तीन वेळा नाव घेतलं जाईल. जो इथे उपस्थित नसेल त्याला तो चिराग पेडणेकर एक चिराग पेडणेकर दोन चिराग पेडणेकर तीन चिट्ठी बाद. दुसरी चिट्ठी
सुनील ना इंग्लिश कळतच नाही नाही ना सुनील नाही नाही काय नेमरी नेमरिया नेमरिया आर्या सुनील आर्या हरियन आर्या हरियन आर्या सुनील हरियन गोपीनाथ चौक आहे का वा जबरदस्त हिला हे पहिलं या लकी ड्रॉ मध्ये बक्षीस लागलेलं आहे आर्या सुनील हरियन गोपीनाथ चौक धावत या कॉमेंट्री बॉक्स चालू करा ओवर टू कॉमेंट्री बॉक्स यस सर थैंक यू व्यासपीठ धावसंख्या धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच सहा ही धावसंख्या पाच चेंडू आतापर्यंत झाले धावा धावफलका वरती सहा रुचीची विकेट मिळाली या पहिल्या ओव्हर मध्ये इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न संपूर्ण जबाबदारी मी मनन या डावाशी अक्षय वरती भरपूर अक्षरनं अगदी मन मोकळेपणाने मनोगत व्यक्त केलं त्याने सांगितलं की विभागातील स्पर्धा आणि विभागातील स्पर्धेमध्ये विभागातीलच खेळाडू खेळणं गरजेचं हे विभागातील खेळाडूंसाठी व्यासपीठ अगदी सहज सोप्या भाषेत त्यांनी मनोगत व्यक्त केलं धावा धावफलकावरती आपण पाहत होतो म्हणजे सात लकी ड्रॉची पहिली विजेती हिला आपण एक आकर्षक बॅट भेट दिलेली आहे आता ही बॅट घेऊन पुढच्या वेळेला ही कुणीतरी संघामध्ये घ्या हिला दुसरी चिठ्ठी गोलंदाज मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो ओंकारचा वापर गोलंदाज अमित पहिलं षटक फेकून आता इथे मात्र मैदानाच्या बाहेर येतो धावा धावफलका वरती सात सेमी फायनल सुरू आहे मैदानामध्ये स्ट्राईक वरती अक्षय भोईर पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन तिथे मात्र आहे एकदा तो मात्र मेल एकने धावफल पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच आठ या ठिकाणी एक विशेष पारितोषिक आलाय जो प्रेक्षक आपला दुबई मध्ये बसलाय आणि तो दुबईहून आपल्या हा सामने बघतोय त्याने पुरुष गट अंतिम विजेता याला पुरुष गट अंतिम विजेता जो कोण ठरेल त्याला सिद्धेश जांगळी याच्या स्मरणार्थ 2000 पारितोषिक जाहीर केलेलं आहे आणि हा प्रेक्षक आपला दुबई वरून हे सामने बघतोय खरोखर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या इथे मात्र स्वच्छित करण्याचा प्रयत्न प्रोडक्शन तिथे मात्र आहे एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे नॉन स्ट्राइक वरती थ्रू होईल एकच धाव इथे मात्र मिळते एकने धावल पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच अष्टविनायक मित्रमंडळ यांचे विश्वस्त सन्माननीय आनंद काका या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत आमचे मार्गदर्शक झाले धावा धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात राऊंड विकेट ने ओंकार सज्जोल स्ट्राइक वरती समीर भोईर स्टीप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फुलर लेनचा बॉल होता मोठा प्रहार करायचा होता प्रचंड फोर्स आपल्याला पाहायला मिळाला पण धाव मिळाली फक्त एक धावसंख्या धावफलकावरती 11 चार चेंडूंचा गेम समाप्त पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे सध्या तरी आपण पाहतो आई गावदेवी प्रसन्न देवीचा बडा संघ संघर्ष करतो अद्वैत रॉकर्स संघासमोर इथे मात्र आपण खेळण्याचा प्रयत्न एकच धाव इथे मात्र मिळेल एकने धावफल पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 12 चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5 धावा धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी रुचित तो शून्यावरती बाद झाला आघाडीचा फलंदाज शून्यावरती बाद झाला त्यामुळे धावफलक आपण पाहतो अगदी शांतपणा पुढे पुढे नेण्याचं काम हे दोन फलंदाज करतात इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला अंपायर सिग्नल व्हाइट बॉल धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकेल ती म्हणजेच 13 आपल्याला पाहायला मिळतं दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज ओंकारचा वापर आतापर्यंत ओंकार चांगली गोलंदाजी करत होता 5 चेंडूमध्ये 5 सिंगल्सच
त्याने खर्च केला होता, पण आता मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न समीरचा आणि या दिशेपासून भरकटला गोलंदाज दसंका फलकावरती 13 राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सजवेल स्ट्राईक वरती समीर। इथे मात्र जबरदस्त हा चेंडू जबरदस्त होता, पूर्णपणे फलंदाजाला खोलला बीट केलं। धावसंख्या धावफलकावरती 13। जी या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरसाठी पारितोषिक पाहतो, आकर्षक सायकल आपण पाहतो, ती सायकल आम्हाला पुरस्कृत झाली आहे, ती म्हणजेच लिमया परेश भुईर यांच्याकडून ही सायकल आम्हाला पुरस्कृत झाली आहे, त्यामुळे त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या वतीनं। परेश भुईर यांची ती मात्र सुकन्या, तिच्या नावाने ही पुरस्कृत झालेली आपण 22 सायकल पाहतो आणि परेश दादांचं देखील आभार। या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासून प्रचंड मेहनत करतात आणि पुरस्कर्त्यांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार। इथं मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू इथं मात्र आपण पाहतो, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, धावसंख्या धावफलकावरती 14 राऊंड विकेटने करण सचोईल। इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न प्रोडक्शन, तिथे मात्र आहे नॉ सेकंड वरती लगेच इथे मात्र थ्रू येतो, एक धाव तो मात्र मिळेल, एकने धाव आपला पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 15 ही धावसंख्या। गोलंदाजी मार्गवरती करण फिरकी आक्रमण आपण पाहतो, राऊंड विकेटने गोलंदाजी करतो, अजून बरेचसे गोलंदाज यांच्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर संतोष पेडणेकर सारखा गोलंदाज देखील त्याला मात्र थांबवलं। इथे मात्र ऑफसाईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, मनसोबा तर ऑफसाईडला खेळण्याचा होता पण बॅटचा टोला लागला, त्यामुळे काव कवर्स मध्ये चेंडू फील्ड केला जातो, एकदा इथून मात्र मिळेल, एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 16 दोन चेंडू आतापर्यंत झाले, धावा धावफलकावरती 16 रोनक आमच्या सोबत, रोनक चा देखील वेलकम। इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव, या डावामध्ये काय गोलंदाजी पहा, इथपर्यंत आई गावदेवी प्रसन्न देवीचा पाडा संघाने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला, पण या डावामध्ये आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये। सध्या तरी गोलंदाजीची थार आपण पाहतो, ती म्हणजे अद्वैत रॉकर संघाची। राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सचोल, स्ट्राईक वरती समीर, स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। धावसंख्या धावफलकावरती 18 इथे मात्र फुलटा चेंडू, एकच धाव इथं मात्र मिळेल। चार चेंडू झाले, धावा धावफलकावरती 19 राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सजवेल। इथे मात्र पुढे सरसात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे फलंदाजाला बीट केला, डॉट बॉल येतो आता असा आणि समर्थन पहा अद्वैत रॉकर्स संघाच्या बाजूने। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना जिल्हा सचिव सन्माननीय प्रितेशजी पाटील या ठिकाणी यांचं आगमन होत आहे, आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला, धावा धावफलकावरती झाला, तर म्हणजेच 23 लक्ष असेल ते म्हणजे 24 मी कामत साहेबांना विनंती करतो लकी ड्रॉ मधली दुसरी चिठ्ठी, या लकी ड्रॉ मधली दुसरी चिठ्ठी सन्माननीय कामत साहेब हे काढत आहेत, जरा बॉक्स जोरात हलवा। नाव साईदाम बिल्डिंग अद्वैत रंगसूर, साईदाम बिल्डिंग देवीचा पाडा, प्रभाग क्रमांक 52।
तिसरी चिट्ठी, तिसरा लकी ड्रॉ साठी तिसरी चिट्ठी काढत आहेत, काढा। प्रितेश पाटील यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी चिट्ठी काढायला या। तिसरी चिट्ठी काढत आहेत लकी ड्रॉची प्रितेश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी तिसरी चिट्ठी काढायची आहे। बघूया तिसरं नाव कोणाचं येतं या लकी ड्रॉ मध्ये। खरोखरच ही संधी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करू शकते, त्याबद्दल त्रिवार शंका अजिबात नाही। नाव सांगा। अथर्व गावकर, तिसरी चिट्ठी। स्टेज पडेला पुढील दोन चिट्ट्या नंतर काढल्या जातील। धन्यवाद। पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। पहिला शेडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सागर मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती। या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी सागरची पाहायला मिळाली। इकॉनॉमिकल षटक फेकतो, दबाव आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या फलंदाजांवरती आणि त्यामुळेच दुसऱ्या आणि थर्ड ओव्हर मध्ये विकेट देखील मिळतात। हॅलो, हे आज का रे? ओके, बघा तुमच्या साक्षीने मी सांगतोय, नंतर कोणी सांगा की हा नव्हता म्हणून कोणी सांगू नका। इथे मात्र फलंदाज बाद होईल। ओमकार सव्हाण इथे मात्र माघारी परतव। अभिनंदन अथर्व। धाव संख्या धाव फलकावरती दोन आपल्याला पाहायला मिळतात। नवीन फलंदाज मैदान मध्ये तो सूरज येरुणकर। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक धावी तो मात्र मिळेल। एक धाव फलक पुढे सरकल, धाव आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच तीन चेंडू आतापर्यंत झाले, ते म्हणजे तीन दोन चेंडू झालेत, तीन चेंडू झालेत धावा धाव फलकावरती, तीन आपल्याला पाहायला मिळतात। इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रोडक्शन तिथे मात्र आहे। एकच धाव इथं मात्र मिळेल। एकने धाफल पुढे सरकल, धावा आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच चार ही धावसंख्या, चार चेंडू आतापर्यंत झाले, धावा धाफलकावरती चार आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्क वरती सागर मात्रे, चांगली गोलंदाजी सागरची पाहायला मिळतं, याही मॅच मध्ये इम्प्रेस करतो। आणि इथं मात्र फलंदाज तर पूर्णपणे बीट झालं होतं, स्टम्पच्या अगदी बाजूने चेंडू गेला आणि चेंडू सर सीमा रेषेच्या बाहेर। धावा चार येतो चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच आठ। पाच चेंडू आतापर्यंत झाले, धावा धावफलकावरती आठ आपल्याला पाहायला मिळतात। सूरज नशीब थोडस बलवंत आपल्याला पाहायला मिळालं, पण कीपर देखील बीट झाले आणि त्यामुळेच चार धावा आपण पाहतो। धावसंख्या धावफलकावरती आठ, गोलंदाज सागर पुन्हा एकदा सचवेल। इथे मात्र जबरदस्त हा फटका, चेंडू जाईल सरळ सीमा पार, धावा मिळतो चार येतो चौकार। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बारा। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच बारा। लक्ष आहे ते म्हणजेच चोवीस, अर्ध लक्ष सहा चेंडू मध्येच पार केलं, अजून बारा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा चेंडू मध्ये बनवायच्या धावा बारा। पहिली विकेट ओमकारची लवकर मिळाली असं वाटलं, सागरचं षटक खूप चांगलं होतंय की का, पण
मागच्या दोन चेंडूंवरती दोन चौकार आले आणि जे षटक चांगलं वाढवत होतं ते मात्र एक्सपेन्सिव्ह मध्ये कन्वर्ट झालं. धावाधाव फलकावरती 12. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश, स्ट्राईकवरती पराग भोईर. इथं मात्र जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. नॉ स्ट्राईकवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र कम्प्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू हा आणि दोन धावा इथं मात्र पाहता पाहता कम्प्लीट झाला. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 14. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 14. इथं मात्र ऑफसाईडला चेंडू वळवला. एकदा इथं मात्र मी ते एकने धावफला पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 15. धावसंख्या धाव फलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळतं. इथं मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा असे धाव इथं मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 16. सूरज सध्या तरी आपला क्लास दाखवतो, मास्टर क्लास आपण पाहतो सूरज एरुणकरचा. सातत्याने सफल होतो गोलंदाजाच्या मानसिकतेशी खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो लाईन खराब व्हाईट बॉल. एक्स्ट्रा असे धाव. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 17 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 17. इथे मात्र स्विफ्ट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आपण पाहिला. डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 17. इथं मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. सध्या तरी चिंतेचं वातावरण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील रोनक आमच्या सोबत. ते मात्र एक ठिकाणी थांबत नाहीयेत. ऋषिकेश वारंवार व्हाईट बॉल फेकतोय. मात्र इथं मात्र जबरदस्त फटका. खेळाडू सागर चेंडू मात्र पकडतो. एकदा इथून मात्र मिळेल. एक धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच या षटकातील 5. इथं मात्र हलक्या आदर फक्त प्लेस करत असताना एकच धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफल पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 21. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू, 3 धावींची गरज. 6 चेंडू मध्ये 3 धावा करायच्यात. गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र या मॅचचं संपूर्ण भविष्य, या मॅचची जबाबदारी, या मॅचचं जे काही रिझल्ट ते सर्व काही हातात आहे ते म्हणजेच रोहित भंडारीच्या हातामध्ये. आणि क्षमता आहे या गोलंदाजाकडं. हा गोलंदाज कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशनला मॅचला कलाटणी देईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईकवरती सूरज एरुणकर जो सध्या तरी आपला मास्टर क्लास दाखवतो. त्याच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक आलात. या मॅचमध्ये पराग शांत राहिला आणि सूरज बरसतो. धावसंख्या धाव फलकावरती 21. गोलंदाजी मार्कवरती रोहित. इथे मात्र सुशीट करण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र कम्प्लीट झाली. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 22. अजूनही जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. इथं मात्र जबरदस्त हा फटका. पण फलंदाज इथं मात्र होतो बाद. मी मगाशीच उल्लेख केला या गोलंदाजाकडे क्षमता, आत्मविश्वास जो मॅचला कधीही कलाटणी देईल. गोलंदाजाचं नाव रोहित भंडारी आणि मिळाली विकेट पराग भोईरची. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू, 2 धावांची गरज. 2 धावा कंपल्सरी करायच्यात. 4 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी करायच्यात.
पहिल्या डावात एकच विकेट, या डावामध्ये दोन विकेट. स्ट्राइक वरती ओमकार. हा चेंडू डॉट आला तर अजून वेगळं चित्र पाहायला मिळेल. चार चेंडू जिंकणे आणि दोन धावांची गरज. मागच्या चेंडूवरती विकेट मिळाली गोलंदाज रोहितला. स्ट्राइक वरती ओमकार. इथं मात्र मिसफील्ड आणि अष्टविनायक संघासोबत फाईट करेल तो म्हणजेच अद्वैत रॉकर्स. अभिनंदन संघाच. एक विशेष प्राइज मगाशी मी जाहीर केलं होतं ते म्हणजे असं आहे, पुरुष गट अंतिम विजेता, पुरुष गट अंतिम विजेता यांना काय सिद्धेश जांगळी यांच्या स्मरणार्थ 2000 पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. जाहीर करणाऱ्याचं नाव सांगितलेलं नाहीये, परंतु ती व्यक्ती ही दुबईवरून हे सामने बघत आहे आणि त्यांनी हे प्राइज या ठिकाणी दिलेलं आहे. त्या दुबई मधल्या प्रेक्षकाचं खूप खूप धन्यवाद आणि आपण जोरदार टाळ्याने त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद. लकी ड्रॉ साठी अष्टविनायक मित्रमंडळाच्या विश्वस्त सन्माननीय आनंद काका यांना विनंती करतो की त्यांनी लकी ड्रॉ ची पुढची चिठ्ठी काढायची आहे. लकी ड्रॉ साठी पुढची चिठ्ठी. बाळा बाळा अंतिम सामन्यासाठी टॉस. संकेत शशिकांत डोळस याला तिसरा लकी ड्रॉ लागलेला आहे. आहे का? संकेत डोळस एक, संकेत डोळस दोन, संकेत डोळस तीन. चिट्टी बाद. तोपर्यंत आपण या ठिकाणी नाणेफेक कल करूया. अष्टविनायक विरुद्ध अद्वैत. चिट्टी काढलेली आहे दुसरी चिट्ठी. रोहित ठाकूर उर्फ बुटक्या. आहे का? रोहित ठाकूर एक, रोहित ठाकूर दोन, रोहित ठाकूर तीन. कुठे आहे? या लवकर ये. मा तोपर्यंत नाणेफेक करण्यासाठी मी आनंद काकांना विनंती करतो की आपण अंतिम सामन्यासाठी नाणेफेक करून घ्यायची आहे. अंतिम सामना अद्वैत विरुद्ध अष्टविनायक यामध्ये या ठिकाणी नाणेफेक होत आहे. सन्माननीय अष्टविनायकचे विश्वस्त नाव रोहित ठक्कर हाच आहे का? रोहित ठाकूर सॉरी. नक्की ना? तुमच्या जबाबदारीवर. ओके ओके. अद्वैत यांनी या ठिकाणी आपला निर्णय. शेवटची चिठ्ठी मी सन्माननीय भाग्यश्री नामदार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या लकी ड्रॉ मधली शेवटची चिठ्ठी. माझं पण नाव आहे, बघूया आलं तर बघू. आशिष तावडे. आहे का? आशिष तावडे आहे रे. आहे आशिष तावडे याला शेवटचा लकी ड्रॉ कुपन मिळालेलं आहे. सर्व लकी ड्रॉ ज्यांना मिळालं त्या सर्वांचं अभिनंदन. आता हा बॉक्स मी ठेवून देतो पुढच्या वर्षी.
हा संकेत हॅलो हा मग तुला बॅट लागली होती तुला तुझं नाव आलं होतं लकी ड्रॉ मध्ये काय गेलं गेलं सगळं संपला विषय संपला 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 तू इकडे नाही तू इकडे अरे पैसे आहे तिथे तर त्याचबरोबर या मॅचसाठी पारितोषिक येतात म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव आदरणीय संदीप उर्फ रमा मात्री साहेबांकडून प्रत्येक चौकारासाठी 500 आणि प्रत्येक विकेटसाठी 500 पारितोषिक. आता मात्र खात्यामध्ये फक्त मनी जमा करायचं, प्रत्येक विकेटला 500, प्रत्येक चौकाराला 500. डबल होईल सुरुवात स्ट्राईक वरती आपण पाहतो तो म्हणजे पराग भोईरला गोलंदाज. या ठिकाणी विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक सन्माननीय प्रितेशजी पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मी परेश भोईर याला विनंती करतो की त्यांनी प्रितेश पाटील याचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा. सन्माननीय प्रितेश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक. मेगा फायनल अंतिम सामना महाराष्ट्र नवनिर्माण चषक 2024 अंतिम सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. मॅच ऑन. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती राहुल मात्रे. पहिला चेंडू सुरक्षित परफेक्ट हिट. चेंडू जाईल सरळ सीमारेषेपार. धावाचार येतोय चौकार. पहिला चेंडू वरती अशी सुरुवात. पराग या मॅच मध्ये देखील थांबत नाही. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून जो फॉर्म त्याने पकडला त्याला मात्र कंटिन्यू ठेवला. पहिला चेंडूवरती चौकार आपण पाहतो. स्विच हिट फटका जबरदस्त आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 4. पहिल्या चेंडूवरती चौकार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा राहुल सज्जोल. स्ट्राईक वरती पराग. सध्या तरी मैदानामध्ये आग उगतो. इथं माझा स्क्वेअर कॅट टी फोर टॅट जसाच तस. पुढच्या चेंडूवरती क्विक रिप्लाय. ऍक्शनला रिॲक्शन आपण पाहिली. फलंदाज उलबाद. परागला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागत असताना 4 वरती काय गोलंदाजी राहुलची आपण पाहिली. पहिला चेंडूवरती चौकार आपण पाहिला. त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परागचा. तो मात्र माघारी परतला. विकेट मिळाली. या मॅचमध्ये पराग पहिल्या षटकामध्ये बाद होणं खूप मोठी चिंता.
नवीन फलंदाज सूरज एरुनकर मागच्या मॅच मध्ये त्याचा मास्टर क्लास आपण पाहिला. तर त्याचबरोबर प्रितेशजी मामुनकर साहेबांकडून देखील पारितोषिक येतं. जर अश्वनॅक संघ विजयी झाला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या धावफलकावरती 4, पहिली विकेट मिळाली आहे गोलंदाजी मार्कवरती राहुल, स्ट्राईक वरती सूरज. इथे मात्र सुचित करण्याचा प्रथम पास सिग्नल व्हाइट बॉल एक्स्ट्रा शिदावे तो मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच 5 ही धावसंख्या. सध्या तरी स्टँड आपण पाहतो तो पूर्णपणे खचाखच भरला आणि अथुनात गर्दी प्रेक्षकांची. सध्या तरी या स्पर्धेला प्रतिसाद देताना आपण पाहतो मॅचच तशी आहे, कारण की अंडरम क्रिकेटचा डोंबिवली विभागातील मी म्हणेन दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र एक चांगलं बॅटल चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. दाबा धावफलकावरती 5, इथं मात्र फटका जबरदस्त आणि खेळाडूकडून मिसफील्ड आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावाचार येतो स्वीकार. मैदानामध्ये काय घडलं, जीत कडून ही चूक झाली. चेंडू अगदी नजरे समोर होता जीतच्या, पण तो पकडण्याचा प्रयत्न केला. आणि चौकार आपण पाहतो, चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 ही धावसंख्या. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 3. धावा धावफलकावरती 9, प्रत्येक विकेट प्रत्येक चौकारांसाठी 500 कॅश प्राइज आदरणीय संदीप उर्फ रमा मात्रे साहेबांकडून. स्विचिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झाला. राहुल मात्र एक्सप्रेस आहे तर एक्सप्रेसला सरळ बेधडकपणे ठोकतोय, धडकतोय हा सूरज एरुनकर. आणि सूरज एरुनकरचा मास्टर क्लास आपण पाहतो, सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 13, काय फलंदाजी पा. जितक्या वेगानं एक्सप्रेस रुळावरती धावत होती तिला मात्र आता सध्या तरी हॉल्ट घ्यायला लागतो, कारण की सूरजने बॅक टू बॅक 2 चौकार, 1 मिसफील्ड आणि आता मात्र जबरदस्त हा स्ट्रोक होता, वेगाचा योग्य वापर. धावसंख्या धावफलकावरती 13, इथे मात्र अजून एक सलगचा तिसरा. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट सध्या तरी धमाके करतो सूरज एरुनकर, मैदानामध्ये चमकला. आणि आता मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी होत्या समर्थकांनी अष्टविनायक संघाच्या पारितोषिक लावला सूरजच्या विकेटसाठी. जर विकेट घेतली गोलंदाजाने सूरजची तर राहुल गुप्ता यांकडून 500 कॅश प्राइज, कारण की सूरज त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय. राहुल मात्रे सारख्या गोलंदाजावरती आक्रमण. धावा धावफलकावरती 17, चेंडू झालेत ते म्हणजे 5. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, स्ट्राईक वरती सूरज. इथं मात्र चेंडू सरळ सोडून दिला, दबाव 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 गोलंदाजावरती. धावसंख्या धावफलकावरती 18. धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी किसी के हात नाही आ रहा ये छोरा. धावसंख्या धावफलकावरती 18. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो आणि त्याची गरज देखील, कारण की ज्याप्रमाणे डावखुऱ्याने जो स्ट्रोक लगावतो सूरज. इथं मात्र हलक्या आदर फक्त चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न होता, चेंडू शरीराचा वेध घेतो वेगाने. आता मात्र उत्तर दिलं आणि डॉट बॉल आपण पाहतो. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो अद्वैत रॉकर्सची गर्जना, 18 धावा. पहिली विकेट जरूर मिळाली पराग बोलची, पण डाव सावरला सूरजना. आणि धावा धावफलकावरती आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 एका कड्याच्या मोबदल्यानंतर.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 25-18. आता मात्र या डावामध्ये, या अंतिम सामन्यामध्ये ज्याने सर्व प्रेक्षकांची मन जिंकल्या तो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येतो पहिल्यांदाच, ज्याच्या बॅटमधून मंत्रमुग्ध तंत्रशुद्ध असे फटके आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर या संदीप म्हात्रे अर्थातच ज्यांना गरुड नावाने संबोधलं जातं त्यांच्याकडून देखील 500 कॅश प्राईज आहे. ते म्हणजे सूरज एरुणकर साठी. सूरजच्या विकेटसाठी पारितोषिक आहे जे संदीप म्हात्रे अर्थातच गरुड या नावाने प्रसिद्ध. इथं मात्र जबरदस्त हा चेंडू होता. जेव्हा जेव्हा मात्र मॅच रफ अँड टफ होता आणि तेव्हा मात्र गरज असते ती संघाला एखाद्या चमकणाऱ्या हिऱ्याची, आणि तोच हिरा तो मुली साखो हिनूर गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटणेला आपण पाहतो. आणि अशा मॅच मध्ये हा अजून चमकून उठतो. हिऱ्याला जसं मात्र घासलं जातं ना तसं मात्र त्याची चकाकी अजून आपल्याला उभरून पाहायला मिळतं. हा तो गोलंदाज पहिल्या षटकात 18 धावा जरूर पाहिलात, पण या गोलंदाजाची धार इथं मात्र झेलावी लागेल अद्वैत रॉकर्सला. पहिला चेंडू पाहिला जबरदस्त होता. पुढचा चेंडू इथे मात्र फटका हा जबरदस्त आहे. एका हाताने चेंडू अडवला आणि स्वतः कलेक्ट करण्यासाठी येतो. उगाच नाही दोन भावांच्या जीवावरती हा संघ इथपर्यंत पोहोचला. संघाची प्रचंड मेहनत, पण हे दोन भाऊ मात्र सहज थांबणार नाहीयेत. पाटणे ब्रदर्स एक चेंडू फेकतो तर दुसरा चेंडू अडवतो. मॅच मध्ये धडपड सुरू आहे अष्टविनायक संघाची. धावसंख्या धावफलकावरती 20. गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटणे पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राइक वरती ओमकार चव्हाण स्वीप करण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र मेल एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 21. तीन चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 21. धावांवरती ब्रेक लावणं गरजेचं, आणि ब्रेक लावण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज ओमकारचा वापर केला. तीन चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 21. राऊंड विकेट सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती या डावामध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये एक वेगळ्याच मूड ने वेगळ्याच एनर्जीनं बॅटिंग करतो तो सूरज एरुणकर. राऊंड विकेट ने गोलंदाज सज्ज होईल. अमोल पालांडे याचकडून देखील इथं मात्र विकेटसाठी पारितोषिक आहे. ते म्हणजेच 500 अमोलजी पालांडे साहेबांकडून. ओमकारने जर विकेट घेतली तर इथं मात्र 500 कॅश प्राईज येते. ते म्हणजे अमोल पालांडे साहेबांकडून. सध्या तरी अष्टविनायक संघावरती पूर्णपणे पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतो, कारण की विकेट हवी आहे. पराग लवकर बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की सहज डाव पकडतील का, पण पकडलेला डाव हातामधून घेऊन गेला सूरज. डावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22. चार चेंडू आतापर्यंत झालेत. स्ट्राईक वरती ओमकार स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे जीतने. आता मात्र चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकदा इथून मात्र मेल एकने धावफल पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 23. धावसंख्या धावफलकावरती 23. पाच चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 23. धावांवरती ब्रेक लावण्याची गरज होती. एक नाव समोर आलं आणि गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटणेचा वापर. आणि धावा आतापर्यंत त्याने खर्च केला तर म्हणजेच फक्त आणि फक्त 5. 5 चेंडू त्याने फेकलेत. काय गोलंदाजी पहा ओमकार पाटणेची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 23. स्ट्राईक वरती सूरज एरुणकर. या षटकाला कसं फिनिश करेल. मेल विकेट गोलंदाज ओमकारला की सूरजचा क्लास सुरूच राहील. इथं मात्र प्रचंड वेगाने फेकलेला हा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र मेल एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 24. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 24. ब्रेकरची गरज होती, गतिरोधकाची गरज होती. गतिरोधक म्हणून ओमकार पाटणे आला. धावा थांबवल्यात. धावा खर्च केला फक्त 6. दोन षटकान अखेरीस अद्वैत रॉकर्स जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 24 च्या घरामध्ये एका घड्याच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकात 18 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती. एका भावाने गती कमी केली, दुसरा भाऊ इथून मात्र चमकून उठेल का? अंकेश पाटणे फिरकीचा जादूगार. सध्या तरी मॅजिकचीच गरज, कारण की म्हणतात ना जिथे मात्र लॉजिक टिकत नाही तिथे मात्र मॅजिकचीच गरज असते, आणि सध्या तरी तेच आपल्याला पाहायला मिळतं. जो ट्रॅप रचला होता पराग भूर लवकर बाद झाला, असं वाटलं की डावं सहज पकडतील, पण त्यानंतर सूरज एरुणकर ज्याप्रमाणे बरसला, सध्या तरी मॅजिकचीच गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अंकेश पाटणे, स्ट्राईक वरती सूरज एरुणकर. स्वच्छित गॅप भरपूर मोठी आहे, प्रयत्न केला ओमनं, पण चेंडू जाईल सरळ सीमा पार. सूरजचा मास्टर क्लास सुरूच, त्याचा प्रवाह थांबत नाही, त्याच्या बॅट मधून येतो चौकार, आणि संघाची धाव संख्या आपण पाहत होते म्हणजेच 28. 28 घरामध्ये जाऊन पोहोचली. 7 चेंडू मध्ये तब्बल 18 धावांची बहारदार खेळी सूरज एरुणकरची आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये अक्षरशः बरसला, या अंधारा रात्रीमध्ये तो चमकला, चमकून उठला हा सितारा अद्वैत रॉकर्सचा सूरज एरुणकर. स्ट्राईक वरती धावसंख्या धाव फलकावरती 28. अंकेश पाटणे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एकदा इथून मात्र मिळेल, एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 29. 29 स्ट्राईक वरती येईल आता मात्र ओंकार चव्हाण, तो मात्र शांत, तो रुद्ररूपात आला तर या मॅचला एक वेगळ्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. गोलंदाज अंकेश स्विफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल का? मिळाली विकेट, खात्यामध्ये सोडली विकेट, धक्का दुसरा अद्वैत रॉकर्सला. अष्टविनायक संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न, समर्थन पाहतो अष्टविनायक संघाच्या बाजून, आवाज बोलबाला विकेट मिळाल्यानंतर. सध्या तरी खलबली खेम्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 29, 3 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या धावफलकावरती 29, प्रत्येक चौकार प्रत्येक विकेटसाठी 500 कॅश प्राइस आहे, ते म्हणजेच संदीप उर्फ रमा मात्रे साहेबांकडून. सध्या तरी मॅच मध्ये आपण पाहतो स्ट्राईक वरती ओमकार स्वीप करण्याचा प्रयत्न, गोलंदाज अंकेश पाटणेचा हा वारा, ओमकारला सहज चौकार मिळणार नाही, डॉट बॉल होतो, विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि एक वेगळ्या सदर्शीने गोलंदाजी करतो अंकेश पाटणे. मॅजिकची गरज होती आणि मॅजिक इथं मात्र झाली, विकेट मिळाली आहे ती म्हणजेच ओमकार चव्हाणची, आणि धावा धाव फलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 29, 4 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा अंकेश सज्ज होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29, 4 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज अंकेश स्ट्राइकिंग एंड वरती ओमकार लुडबे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे, एकदा इथं मात्र कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, एकने धावफल पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 30 ही धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये राहुल मात्रेची एक्सप्रेस घसरली होती, तिला मात्र आता योग्य रुळावरती आणण्याचं काम या पाटणे बंधूंनी केलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
एक चेंडू अजून शिल्लक का विकेट जर घेतली सूरजची तर राहुल गुप्ता सबनकडून 500 चे कॅश प्राइज आणि संदीप मात्रे यांच्याकडून देखील 500 चे कॅश प्राइज टोटल 1000 सूरजची विकेट इथं मात्र चेंडू सर सोडून दिला अंपायर सिग्नल व्हाइट बॉल एक्स्ट्राची धाव धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहत होती म्हणजेच 31 पाच चेंडू आतापर्यंत झाले धावा धाव फलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राइक वरती सूरज जबरदस्त फलंदाजी करतो गोलंदाजी मार्क वरती अंकेश इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न एक धाव इथं मात्र कंप्लीट केली एकच धाव इथं मात्र मिळेल एक ने धावफल पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती 32 पहिला डाव समाप्त आणि पहिला डाव समाप्तीच्या नंतर धावसंख्या आपण पाहत होती म्हणजे 32 लक्ष असेल 33 धावा बनवायच्यात हॅलो 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 प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचे पारितोषिक रमाकांत मात्रे यांच्याकडून आणि प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 500 रुपये त्याचप्रमाणे प्रितेशजी मापणकर यांच्याकडून अष्टविनायक संघ जर विजयी झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रितेशजी मामुनकर संदीप मात्रे उर्फ रमा अष्टविनायक संघासाठी आता मात्र प्राइज आलाय ते म्हणजेच प्रत्येकी रन साठी 15 रुपये आणि जर फायनल जिंकली तर तो 15 रुपयांचा जो पारितोषिक आहे ना प्रत्येक रनचा तो 50 रुपयांमध्ये कन्वर्ट होईल सन्माननीय राहुलजी गुप्ता साहेबांकडून हे पारितोषिक येतं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिळत झाला नाही या पहिला चेंडू आलाय डॉट बॉल गोलंदाज अमितला आपण पाहतो तीस लक्ष धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एक ही धावसंख्या दोन चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज अमित ना पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आकाश त्याला मात्र बीट केलं आता मात्र स्ट्राइक वरती येतो तो म्हणजेच ओमकार 33 धावा इथे मात्र करायचे गोलंदाजी मार्ग वरती अमित स्ट्राइक वरती ओमकार पाटणे आघाडीची जोडी अष्टविनायक संघाची मेगा फायनलची मॅच सुरू राउंड द विकेट गोलंदाज अमित
इथे मात्र टापच्या माध्यमातून घेऊन करण्याचा प्रयत्न प्रोडक्शन तिथे मात्र आहे एकच जाऊ ते मात्र मिळेल विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळतं कारण की सिंगल ने धावफल पुढे जातं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे दोन तीन चेंडू आतापर्यंत झालेत स्ट्राईक वरती आकाश दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर अगदी मुंबई क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवला डोंबिवलीचं नाव अगदी कोकणामध्ये देखील या खेळाडूने गाजवलं असे दोन खेळाडू आपण पाहतो ओमकार पाटणारे आकाश घुरसळ स्ट्राईक वरती राऊंड द विकेट सजवेल स्ट्राईक वरती आकाश इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना एक धाव इथे मात्र होईल एकने धावला पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच तीन चेंडू आतापर्यंत झालेत या षटकातील चार चार चेंडू झाले धावा धावफलकावरती तीन चेंडू चारच झालेत धावसंख्या धावफलकावरती तीन आपल्याला पाहायला मिळतं राऊंड विकेट ने गोलंदाज पुन्हा एकदा सजवील स्ट्राइकिंग इन वरती ओमकार इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न टापच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न एकच धाव इथे मात्र मिळेल एकने धावलं पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे चार धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच चार चेंडू आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच धावा धावफलकावरती चार आपल्याला पाहायला मिळते करण साठी कॅश प्राइज म्हणजेच आदरणीय सोमनाथजी जोशी साहेबांकडून जर हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक असेल ते म्हणजेच खेळाडू करण साठी पण सध्या तरी बॉलिंग मार्क वरती ओमकारला आपण पाहतो धावा धावफलकावरती चार 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज बारा चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती ओमकार पहिल्या षटकामध्ये अमितचा वार आपण पाहिला तर धावा खर्च केला फक्त चार गोलंदाजी धार चमक सर्व काही पाहिलं अंतिम सामना इथे मात्र असडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त मनगडी फटका धावा मिळतील चार येतो चौकार या षटकाराची सुरुवात चौकाराने ओमकार टू ओमकार बॅटल आपण पाहतो आणि तिथे मात्र फलंदाजाचा विजय होतो पहिल्या चेंडू वरती चौकार आला धावा धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच आठ पहिल्या षटकामध्ये सलग तीन चौकार 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते म्हणजेच वाडी ग्रुप यांच्याकडून आणि 2000 रुपयांचं पारितोषिक आता मात्र पारितोषिक वाढला वाडी ग्रुप यांच्याकडून इथे मात्र ऑस्ट्रेलिया संघासाठी गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सचवेल स्ट्राईक वरती ओमकार पाटणेला आपण पाहतो इथे मात्र ऑसडला चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न एक धाव इथे मात्र मेल एक धावला पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच 9 ही धावसंख्या कमबॅक लगेचच आपण पाहतो ओमकार लुडबेच अगदी सहज सिंपल ऍक्शन आपण चेंडू आत बाहेर करतो त्यामुळे थोडस कठीण निर्माण झालं फलंदाजांसाठी पहिल्या चेंडू वरती चौकार आला दुसऱ्या चेंडू वरती सिंगल धावसंख्या धावफलकावरती 9 स्ट्राइकिंग इन वरती आकाश घुरसळे इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं एकच धाव इथून मात्र मिळेल एकने धावलं पुढे सरकेल पुन्हा एकदा आपण पाहतो धावा धावफलकावरती एकने पुढे सरकतो ती म्हणजे 10 तीन चेंडू आतापर्यंत झाले धावा धावफलकावरती 10 चांगली गोलंदाजी अद्वैत रॉकर्स संघाची आपल्याला पाहायला मिळते पहिला डाव ज्याप्रमाणे फिनिश केला त्याचप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये पकड देखील मजबूत केली जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे म्हणजे 9 चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सजवून स्ट्राइकिंग इन वरती ओमकार पाटणे इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रोडक्शन तिथे मात्र आहे
टीम वर्क अपन पाहतो, चेंडू अडवला, दुसरा चेंडू उचलतो, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडू वरती एक एक धावने आहेत, मात्र धावफलक पुढे सरकल, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अकरा चेंडू आतापर्यंत झाले, ते म्हणजे चार. धावसंख्या धावफलकावरती अकरा जिंकण्यासाठी अजूनही आठ चेंडू बावीस धाव्यांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतो थोडासा आवाज आपला कमी करा, पहा आयोजकांची सूचना येत. धावसंख्या धावफलकावरती अकरा, राउंड विकेट ने गोलंदाज ओमकार, स्ट्राइक वरती आकाश. इथे मात्र चेंडू सर्व सोडून दिला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अखेर मात्र मन बदललं, चेंडू सर्व सोडून दिला, कोणतीही षटकारी करत नाही. या इथे मात्र एक्स्ट्राशी धाव इथे मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती बारा, चार चेंडू आतापर्यंत फिनिश झाले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे बारा. पहिला व्हाईट बॉल या धावामधील आपण पाहतो. एक्स्ट्राशी धाव इथे मात्र ऍड केली जाईल. संघाशी धावसंख्या धावफलकावरती बारा, अष्टवेक संघ दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करतो. इथे मात्र विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिळत झाला नाही. एकच धाव इथे मात्र मिळेल, इकडे धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे तेरा. दबाव प्रत्येक चेंडूवरती वाढतो, कारण की आपण जर पाहिला तर सिंगल सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी अष्टविनायक संघाचा. पण इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कोणता तरी गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं. अठरा चेंडूच मध्ये आपल्याला धावा करायचा होता, त्याच्यामध्ये 33 आणि आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. सात चेंडू शिकण्यासाठी 20 धावांची गरज. दोन फलंदाज सध्या तरी मेहनत करतात, पण गोलंदाजाची धार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. अद्वैत रॉकस पहिला डाव जिथे सोडला तिथे मात्र इथे मात्र अजून एक चांगला फटका, अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण आनंदच पाहिलं. चेंडू अडवला इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो होती, म्हणजेच 14. अर्थातच समीकरण बदललं, जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. पहा प्रेक्षकांना विनंती करतो की आपण भोंगे वाजवू नका, सेलिब्रेट करा, समर्थन पूर्ण करा, हरकत नाही, आपण भोंगे फक्त वाजवू नका, अशी आयोजकांची सूचना. सर जस्ट पोलिसांचा कॉल येऊन गेला. धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती करण गवंड आणि त्याच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 विकेट, 4000 रुपयांचं रोख पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल सोमनाथजी जोशी साहेबांकडून. पहिला चेंडू ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खडेकडे खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. 6 चेंडू शिकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. पहिला चेंडू व्हाइट बॉल आला. अजूनही मॅच मी म्हणेन बॅलन्स, कारण की ओमकार पाटणे सारखा खेळाडू अजूनही स्ट्राईक वरती खेळतो. अरे इथे मात्र क्लीन 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 दांडी गोल फलंदाज ओमकार. विकेट मिळाली ओमकार पाटणेचे आणि सेलिब्रेशन आपण पाहतो, कारण की या मॅच मध्ये जय आणि पराजय मध्ये जर कोण उभा होता तो मात्र फक्त ओमकार आणि त्याची विकेट मिळाली. पहिला चेंडू व्हाइट बॉल, त्याच पद्धतीने दुसरा चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मधली यष्टी वाखरवल्या आणि ओमकारची विकेट इथे मात्र मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 15. अजूनही 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय ती म्हणजेच 19 धावे 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावांची गरज. अद्वैत रॉकर्स सध्या तरी मैदानामध्ये रॉक करतात, धडकतात, बेधडक तने मैदानामध्ये उभं राहिलं आणि अष्टविनायक सारख्या संघासमोर आपला नावाचा डंका, आपला डाव इथे मात्र ठामपणे मांडून उभत. मनसोबा क्लिअर, चॅम्पियन पद हवं, बाकी काही नको. गोलंदाजी मार्क वरती करण,
इथं मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल, एकने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. स्कोरबोर्ड मध्ये फक्त हलचल होत्या आणि एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 जिंकण्यासाठी, चार चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. चार चेंडू 17 धावांची गरज. चार चेंडू 17 धावांची गरज. 16 धावा देखील विजयासाठी पुरेशा आहेत अष्टविनायक संघासाठी. एकच विकेट गेला पहिल्या डावामध्ये, दोन विकेट गेलं होतं. गोलंदाज करण स्वेच्छित आणि चेंडू जाईल सरसीमा पार. धावा मिळतील चार, येतो चौकार. मॅच अजूनही शिल्लक आहे. आकाश गुरसेला स्ट्राईक वरती आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतो चौकार देखील आला. धावा धाव फलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 20 अजूनही शिकण्यासाठी. 3 चेंडू 13 धावांची गरज. तीन चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12 धावा देखील विजयासाठी पुरेशात, पण सध्या आपण लक्ष देऊयात ते म्हणजे 13 धाव संख्येवरतीच. अंतिम क्षणाला आपण चेक करूयात. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती करण झाला, मात्र विकेट मिळाली ती ओमकार पाटणेची. स्ट्राईक वरती आकाश. सध्या तरी या चौकाराने या मॅचची हाईप वाढवली. मॅचला पुन्हा एकदा गरम केलं आकाशनं राऊंड विकेटनं. गोलंदाज करण पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आताचा चेंडू अंपायर सिग्नल डॉट बॉल. अर्थातच आता मात्र समीकरण, दोन चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथे मात्र ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये ठेवला आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. जवळ जवळ या स्पर्धेचं चॅम्पियन पद आपल्या खिशामध्ये नेऊन ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण चषक 2024 चॅम्पियन संघ अद्वैत रॉकर्स.